संगमनेर तालुक्यातल्या वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय रहदारी असणारा लोणी नांदूर शिंगोटे हायवे, या हायवेवर तळेगाव दिघे नजीक बाजार तळावर असलेल्या पुलावरील ते धोकादायक वळण दुरुस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तळेगाव दिघे नजीक असणाऱ्या सदर हायवेवर पुलावरून धोकादायक वळण आहे, त्यामुळे अनेकदा अपघाताच्या मालिका घडत असतात. या परिसरात पाठीमागील काळात भीषण अपघातही घडले आहेत, यात काही लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला. बुधवार दिनांक 7 रोजी सायंकाळी या अरुंद पुलावरून 3 ते 4 पलटी घेत एक कार खाली कोसळली. सुदैवाने यातला चालक आणि त्याचा साथीदार थोडक्यात बचावले, मात्र अशाच प्रकारच्या अपघाताच्या मालिका सातत्यानं येथे घडत राहिल्यास यात अनेक जणांचे जीव गेले तर यात जबाबदार कोण राहणार, असा सवाल तळेगावचे सामाजिक कार्यकर्ते अमोल दिघे यांनी उपस्थित केलाय. सदर महामार्गावरील अरुंद पूल आणि वळणाची दुरुस्ती संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक उपकार्यकारी अभियंता ननावरे आणि कार्यकारी अभियंता माळुदे यांना 1 महिन्यापूर्वी निवेदन देण्यात आलं असल्याची माहिती अमोल दिघे यांनी दिली आहे. प्रशासनानं तात्काळ या सर्व बाबींची दखल घेऊन तोडगा काढावा असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमोल दिघे तसंच रयत शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दिघे यांनी केलंय. अपघात प्रवण क्षेत्रातील तो अरुंद पूल आणि धोकादायक वळण लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी तळेगाव ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली असून यासंदर्भात बोलताना अमोल दिघे आणि गणेश दिघे यांनी अधिक सांगितलं. नांदूर शिंगोटे दिलोणी हा राष्ट्रीय महामार्ग NH 160D क्रमांक हा 2-3 महिन्यापूर्वी याचं काम झालेलं आहे. हे काम झालेलं असताना तळेगाव दिघे येथे बाजार तळाजणी अपघाती धोकादायक वळण असून आत्तापर्यंत येथे 5 ते 6 अपघात झालेले आहेत. ह्या अपघातात 2-3 अपघात अतिशय भयंकर झालेले आहे, मृत्युमुखी पण झाले पडलेले आहे. तर एक पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी त्यांचा प्राण गेलेला आहे. तरी एक साधारणतः महिन्यापूर्वी आम्ही कार्यकारी अभियंता नॅशनल विभाग नाशिक यांना निवेदन दिलेलं आहे. संगमनेर उपविभाग ननवरे साहेब यांना पण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. अहमदनगर जिल्हा कलेक्टर ऑफिसला पण कलेक्टर साहेबांना पण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. यांनी ह्या पुलाची रुंदीकरणाच्या बाबतीत त्वरित दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मी त्यांना विनंती करतो. काल एक ह्या ठिकाणी नगरवरून नाशिकला जाताना एक कारचा अपघात झाला, 2-3 पलट्या कारनी खाल्ल्या घेतल्या, त्यात 3 जण थोडक्यात बचावले. अशा जर अपघात होत राहिला तर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते, गुरुवारी बाजारची वर्दळ असते. तळेगाव इथं जवळ पेट्रोल पंप आहे, लोक येतात जातात. गाड्या एक तिथून महादेवाचं मंदिर येतं 1 किलोमीटरवरती, तिथून गाडी येती. त्या गाडीला इतका वेग असतो, समोर ना त्या गाडीचं कंट्रोल करता येत नाही. ह्या हिशोबाने सगळ्या जास्तीत जास्त नॅशनल डिपार्टमेंटने या विषय केंद्रित करून याचा प्रश्न मार्गी लावा अशी मी तळेगाव दिघे ग्रामस्थांच्या वतीनं आणि एक माझ्या वतीनं कळकळीची विनंती नॅशनल डिपार्टमेंट नॅशनल NH 160D नॅशनल विभागांना नाशिक यांना करतो आणि यांनी प्रश्न मार्गी लावा अशी मी विनंती करतो. त्यांना वर्षापासून प्रलंबित असलेला हा लोणी नांदूर शिंगोटे महामार्ग याचं काम मागच्या महिन्यात पूर्ण झालं आणि अनेक वर्षापासून नादुरुस्त असल्यामुळे वर्षानुवर्ष माध्यमांच्या माध्यमातून तसेच जनतेच्या माध्यमातून त्यांच्या पाठपुराव्याने हा महामार्ग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. परंतु हा महामार्ग पूर्ण होत असताना तळेगावच्या आमच्या या गावानजीक एक अरुंद पूल आणि एक नादुरुस्त वळण या ठिकाणी आहे आणि या अरुंद पुलाच्या आणि नादुरुस्त वळणाच्या या कामाच्या अपूर्णतेमुळे या ठिकाणी या अपघातांची मालिका सुरू आहे. अनेक अपघात या ठिकाणी झालेत. आजही कालही या ठिकाणी एक अपघात झाला, 3 व्यक्ती यातून बालंबाल बचावले आहे, गाडी या ठिकाणी डॅमेज झालेली आहे. तर माध्यमांनी याची दखल घेतलेली आहे. तर आमच्या ग्रामस्थांची आणि कार्यकर्त्यांची शेवटची या ठिकाणी अशी मागणी आहे की आमच्या सामाजिक कार्यकर्ते अमोल दिघे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि नाशिकच्या अभियंत्यांना आणि तसेच कलेक्टर साहेबांना या ठिकाणी त्यांनी निवेदन दिले, त्याचा पाठपुरावा ते करतच आहे. परंतु लवकरात लवकर ही अपघातांची मालिका बंद कशी होईल आणि याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि या निवेदनाची दखल त्वरित घेतली पाहिजे
लवकरात लवकर हे काम पूर्ण झालं पाहिजे अशीच आमच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर आपल्याला विनंती करतो आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल या अपेक्षा या ठिकाणी करतो. न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप, एसएन मीडिया, संगमनेर.